वाढत्या बेरोजगारीचा निषेध म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसने प्रधानमंत्र्यांच्या नावानं वडापाव सेंटर टाकलंय. यावेळी कार्यकर्त्यांनी स्वतः वडापाव बनवत त्याची विक्री केली आहे. भाजप सरकारच्या धोरणांमुळे बेरोजगारी वाढली आहे, त्यामुळे देशात जणू अघोषित पंतप्रधान बेरोजगार योजना लागू झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय. म्हणूनच या योजनेतून तरुणांना फक्त पकोडे तळण्याची वेळ आली आहे असं या आंदोलनातून दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वर्षाकाठी 2 तरुणांना रोजगार देण्याच्या आश्वासनाची आठवण करून देण्यात आली आहे. गेल्या 45 वर्षांमध्ये सर्वात जास्त बेरोजगारीची जी काही संख्या आहे 45% युवक किंवा लोक आज या भारतामध्ये बेरोजगार आहेत. या निषेधार्थ राष्ट्रीय युवक काँग्रेसच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरामध्ये आम्ही पकोडा म्हणजे मुख्य आपले पंतप्रधानांनी सांगितलंय पकोडा हा एक रोजगार आहे ह्याचा निषेधार्थ हाच पकोड्याचा आम्ही इथं पकोडा तळून आम्ही याचा इथं आंदोलन केलेलं आहे. आज तुम्ही सांगा महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये आज आज आमच्या आयटी पार्क जो हिंजवडी आयटी पार्क आहे ह्या आयटी पार्कमध्ये आज जवळपास 100 कंपन्या जास्त बंद पडलेल्या आहेत. त्यानंतरनं आज आमची पिंपरी चिंचवड नगरी उद्योग नगरी म्हणून प्रसिद्ध आहे, जगाच्या नकाशावरती उद्योग नगरी म्हणून याचं नाव लौकिक आहे. पण आज तागत आज आमच्या पिंपरी शहरामध्ये या 4 वर्षामध्ये कमीत कमी कितीतरी कंपन्या आज ह्या सोडून गेलेल्या आहेत, म्हणजे बंद पडलेल्या आहेत. हे सगळं आणि सगळं ह्या बीजेपीच्या चुकीच्या धोरणांमुळे चुकीच्या नियमामुळे चुकीच्या कारणांमुळे घडलेल्या गोष्टी आहेत. आम्ही या बीजेपीच्या सरकारचा आणि जे काही पंतप्रधानांनी आश्वासन दिलं होतं युवकांना की 2 कोटी रोजगार देणार आणि आज पंत म्हणजे गेले 5 वर्ष 2 महिन्यानंतर 3 महिन्यानंतर हे 5 वर्ष पूर्ण होतील.